कालांतराने या ठिकाणी मैदानांची संख्या वाढायला लागली. आता हे पेडगावचं मैदान कसं होतं, गाड्या असंख्य येतात, त्यामुळे बऱ्याच जणांचं मत येतं की बाबा हा त्याला हिंद केसरीचा मान आहे. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने हिंद केसरीचा मान या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी दिलेला. जुन्यांचे आचार विचार वेगळे आणि नव्यांचे आचार विचार वेगळे याच्यात दुफळीत निर्माण व्हायला लागली, त्यामुळे कुठेतरी फरक पडायला लागले. सध्या एक सरासरी 900 गाडी जमते, त्या 1000 गाड्यात कसं होतं, आता जे आदत नवीन वासर आहेत नवीन उमदीची प्रामुख्याने ते एकच व्हायला पाहिजे होतं. परंतु काय झाले, जर एक जर मैदान आपण घेतलं तर त्यात या ठिकाणी कोटा बसू शकत नाही, सर्वांना सहभागी होता येणार नाही, त्याच्यामुळे त्यात आपण अ गट आणि ब गट अशी या ठिकाणी पद्धत केलेली आहे. बरं, आता नोंदीची जी गती बघता किती दिवसात नोंदी पूर्ण होईल असं वाटतंय तुम्हाला? माझ्या मी परवाच्या दिवशी बोललो 3 दिवसात या ठिकाणी नोंद पूर्ण होणार आहे. आज माझ्या मते 800-850 गाड्या अजून नोंद होणार, कारण काल 350 गाड्यांची नोंद झाली होती. रात्री या ठिकाणी कोणाच्या गाड्या नोंद झाल्या नुसती एक नजर टाकली. नजर टाकल्यानंतर या ठिकाणी त्या गाड्यांची संख्या पाहता या ठिकाणी शिर्डी, संभाजीनगर, मुंबई, पुन्हा त्या साईडच्या सगळ्या गाड्या आहेत. आपल्या भागातल्या या ठिकाणी कराड भागातली फक्त एकच गाडी नोंद आहे, खानापूर भागातली 7 गाड्या आहेत, खटाव तालुक्यातले 21 गाड्या आहेत, आणि कोरेगाव भागातले 5-6 गाड्या नोंद आहेत. बाकीच्या गाड्या इकडचे कुणाचे नोंद नाही, ते निवांत राहिले. त्याचा फायनल घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक संकल्पना केली की ऑनलाईन नोंद, आणि ऑनलाईन नोंद झाल्यानंतर लॉट सुद्धा आदल्या दिवशी 20 तारखेलाच आपण लॉट जाहीर करणार आहे. तो या ठिकाणी आपण संघटनेचे या ठिकाणी अखिल भारतीय संघटना आता या ठिकाणी सक्रिय झालेली आहे, त्यांच्या विचार घेऊन या ठिकाणी ते शक्य होईल असं वाटतंय. आदल्या दिवशी जर आपले लॉट पडले तर या ठिकाणी बैलगाडी मालकांना कळेल आपली गाडी कितव्या गटात आहे, किती नंबरला आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित राहतील. आज आपण आलेलो अमरापूरच्या मैदानामध्ये आणि आपल्याला एक बैलगाडी क्षेत्रातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व भेटलेले आहेत, म्हणजे आपले सर्वांचे लाडके सुनील मोरे सर. मोरे सर नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आज, काय बैलगाडी मालक म्हणून आलाय असं वाटतंय? नाही, मालक वगैरे नाही, आज एक प्रेक्षक म्हणून या ठिकाणी या मैदानाला आलो. बर बर बर. आज कोणत्याही वासरू वगैरे नाही आणले? नाही, आज निवांत होतो, दुपारी काम झालं आणि काम झाल्यामुळे आता इथे येऊन पोहोचलोच मैदानात. सर खरं नाद म्हणजे रक्ताचंच म्हणावं लागेल तुमच्या, कारण काय तुम्ही म्हणाला की घरी निवांत होत, एक प्रकारे घरी म्हणजे राहू वाटत नाही असं, म्हणजे कुठलं मैदान असलं की बाबा आतुरता त्या मैदानाकडे असते, काय सांगाल त्याबद्दल? आता कसं होतं माहितीये का, जे आपण जुनी माणसं आपण जोपासतील त्या माणसांचा आवर्जून फोन येतो सरकार आज आहे का, आपण नाही बोलल्यानंतर बरेच जण म्हणतात नाही या ना, नुसतं चहा तरी घेऊया. आज आपले लालासाहेब अंतू पाटील सुपण्याचे म्हणा किंवा एक दोघं तिघांचा फोन आला आवर्जून आपला आज वासरू पळायला येणार आहे, तुम्ही या. म्हणून खास त्यांच्यासाठी मी तरी आज मैदानाला पोहोचतो. बर बर. सर पंढरी म्हटलं जातं बैलगाडी क्षेत्राची, म्हणजे आपलं पेडगावचं मैदान, पेडगावचं मैदान म्हटलं की तुमचं नाव निघतं 100% सुनील मोरे सरांचं मैदान म्हटलं की एकदम पारदर्शक होतं. गोरगरिबांचं मैदान असतंय ते, काय सांगाल त्याबद्दल? नाही, कसं होतं माहितीये का, आता आपण मैदानात प्रत्येक मैदानात आहे, त्यामुळे प्रत्येक मैदानातला आपल्याला अनुभव माहिती आहे काय कुठं चाललेलं आहे कुठं काय. तर त्या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी बोलू शकत नाही अशा हालचाली तिथं होतात, आणि तिथं काय होतं मग सामान्य बैलगाडी मालकांवरती खरंच अन्याय होतं का तर होतो. त्यासाठी या ठिकाणी आपण मैदान पेडगावला चालू केलं, परंतु आता एक 2-4 वर्षापासून आपण गावचं मैदान म्हणून आपण ते गावला आपण मैदान समर्पित केलेलं आहे, आणि गावचं मैदान आपण त्या ठिकाणी करत असतो. याला गावचं मैदान करत असताना एक गावचं नाव लेवलला गेलं पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करत असतो, आणि त्याच पद्धतीमुळे ती मैदान इतकं उच्चांकी म्हणजे शिखराला पोहोच की या ठिकाणी आम्ही अजून सुद्धा आमच्या हँडवेलला पेडगाव केसरीज म्हणून आम्ही टाकत असतो, कारण आम्ही आमचा मान आम्हाला नाही, परंतु या ठिकाणी सामान्य बैलगाडी मालकाचा तुम्ही आता जरी बॅनर बघितला तरी त्यांच्या बॅनरला की आहे हा हिंद केसरी मैदान पेडगावसाठी सज्ज म्हणून. परंतु या ठिकाणी जे सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी त्यांच्या मनातला हा पुरस्कार आहे, आणि तो पुरस्कार या ठिकाणी मालकांना त्या ठिकाणी मिळत असतो. सर म्हणजे हिंद केसरी बहुमान आहेच का त्याला? नाही, हिंद केसरीचा बहुमान या ठिकाणी प्रामुख्याने आता आम्ही सुद्धा त्या क्षेत्रात नव्हतो, त्यापासून आम्हाला माहिती आहे की कोरेगाव आणि पुशेगावला तो या ठिकाणी हिंद केसरीचा मान आहे. परंतु कालांतराने या ठिकाणी मैदानांची संख्या वाढायला लागली. आता हे पेडगावचं मैदान कसं होतं, गाड्या असंख्य येतात, त्यामुळे बऱ्याच जणांचं मत येतं की बाबा हा त्याला हिंद केसरीचा मान आहे. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने हिंद केसरीचा मान या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी दिलेला. सर तुम्ही जसं म्हणाल की बैलगाडी क्षेत्र पहिल्यासारखं नाही राहिले, एक प्रकारचा रस कुठंतरी निघत चाललाय का, म्हणजे असं वाटतंय का बाबा इंटरेस्ट कुठंतरी कमी होते का असं काय? नाही, इंटरेस्ट नवीन पिढीला या शर्यत क्षेत्रात या ठिकाणी इंटरेस्ट वाढायला लागलेला आहे, कारण बक्षिसाची संख्या पाहता या ठिकाणी नवीन पिढी याच्यात उतरायला लागलेली आहे, आणि जी जुनी पिढी याच्यातनं रिवर्स त्यांनी घेतलेला आहे.
म्हणजे कुठेतरी जुनी माणसं हे होत चाललेत म्हणायचं. जुन्यांचे आचार विचार वेगळे आणि नव्यांचे आचार विचार वेगळे याच्यात दुपळीत निर्माण व्हायला लागली, त्यामुळे कुठेतरी फरक पडायला लागला. सर यावेळेस नवीन संकल्पना तुम्ही आयोजित केलेली आहे, पेडगावला असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. ओपनचं मैदान आणि आदत वासरांचा पण कुठेतरी विचार केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नाही काय होते आताच्या घडीला जर म्हटलं तर आता संख्या एक माझ्या अंदाजाने 5,000 गाडी आता टोटली आणि मुंबईचे सुद्धा सर्व गाडी मालक या ठिकाणी आता घाटावरती, कारण मुंबईला पाऊस झाला त्यामुळे इकडे घाटावरती बैलगाडी मालक बैल घेऊन उपस्थित आहे. आणि त्यावेळेला काय होतं आपल्या मैदानात एक सरासरी 900-1,000 गाडी जमते. त्या 1,000 गाड्यात कसं होतं आता जे आदत नवीन वासर आहेत नवीन उमदीची प्रामुख्याने ते एकच व्हायला पाहिजे होतं, परंतु काय झाले जर एक जर मैदान आपण घेतलं तर त्यात या ठिकाणी कोटा बसू शकत नाही, सर्वांना सहभागी होता येणार नाही, त्याच्यामुळे त्यात आपण अ गट आणि ब गट अशी या ठिकाणी पद्धत केलेली आहे. त्यामुळे आदत वासरांना पण कुठेतरी लहान वयामध्ये हिंद केसरी व्हायचं स्वप्न 100% पूर्ण होणार. काय होतंय हा पुरस्कार लहान वयात आता बरेच जण मैदानाला नुसतं सेमी पास केला फायनलला राहिला तरी सगळी त्या या ठिकाणी हिंद केसरीचा मानकरी म्हणून टाकायला लागले, हे या ठिकाणी साफ चुकीचं. म्हणजे फक्त एक नंबर केलाय त्यांनीच टाकले पाहिजे, नंबर करेल त्यालाच या ठिकाणी मान मिळत असतो. सर आता उत्सुकता बरेचसे बैलगाडी मालकांना असते, मग अशी आपलं बोलणं सुद्धा झालं, तुम्ही म्हणाला की 550 गाड्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे, तर बैलगाडी मालकांना काय संदेश द्याल? कारण असं होतं की काय होतं की तुम्ही म्हणाला की फक्त 1,000 गाड्या नोंद केल्या जाणार, त्याच्यावर एक गाडी सुद्धा नोंद केली जाणार नाही, त्यासाठी बरेचसे बैलगाडी मालक नाराज होतात काय काय, म्हणजे जर समजा गाड्या पूर्ण नोंद झाले काय सांगाल त्याबद्दल? नाही त्याच्यासाठी काय झालं, गेल्या वर्षी आम्ही अनुभव घेतला, गेल्या वर्षी मैदानात आपण 900 गाड्यांची नोंद घेतली आणि त्यावेळेला काय झालं 10 वाजताच आपल्याकडे 9 फाट्या होत्या, त्यामुळे 900 गाडी घेणे त्या ठिकाणी गरजेचं होतं. त्यावेळेला 10 वाजता या ठिकाणी आपल्या 900 गाड्या पूर्ण झाल्या, त्यावेळेला 350-400 बैलगाडी मालक माघारी जायला लागले, कारण या ठिकाणी आपल्या ट्रॅकच उपलब्ध नव्हते, गाड्या नोंद घेऊन पळवणार कुठं, तेही या ठिकाणी विचार करायला पाहिजे. त्यामुळे आपण गेल्या वेळेला तीच पद्धत केली आणि त्यावेळेला 350-400 बैलगाडी मालक माघारी गेले, या ठिकाणी आम्ही ते मनात घेतलं आणि त्याचा विचार करून यंदा काय केलं ऑनलाईनच नोंद घ्यायची आणि ती पण लिमिटेड 1,000 गाडीचं आपण या ठिकाणी ओपनसाठी केलेलं आहे आणि आदतसाठी 800 केलेलं आहे. सर तेवढ्याच गाड्यांची या ठिकाणी ऑनलाईन घेतल्या म्हणून काय होईल या ठिकाणी बैलगाडी मालक निवांत राहतील आणि कोणालाही म्हणजे या ठिकाणी हेलपाटा मोकार होणार नाही. आता नोंदीची जी गती बघता किती दिवसात पूर्ण होईल असं वाटतं माझ्या? मी परवाच्या दिवशी बोललो 3 दिवसात या ठिकाणी नोंद पूर्ण होणार आहे. आज माझ्या मते 800-850 गाडी आज नोंद होणार, कारण कालच 350 गाडींची नोंद झाली होती. बरं म्हणजे बैलगाडी मालकांना काय सूचना कराल? म्हणजे मालकांना कसं होतं माहितीये का, आता मी रात्री या ठिकाणी कोणाच्या गाड्या नोंद झाल्या नुसतीच एक नजर टाकली, नजर टाकल्यानंतर या ठिकाणी त्या गाड्यांची संख्या पाहता या ठिकाणी शिर्डी संभाजीनगर मुंबई पुन्हा त्या साईडच्या सगळ्या गाड्या आहेत. आपल्या भागातल्या या ठिकाणी एक कराड भागातली फक्त एकच गाडी नोंद आहे, खानापूर भागातली 1-7 गाड्या आहेत आणि खटाव तालुक्यातले 21 गाड्या आहेत आणि कोरेगाव भागातले 5-6 गाड्या नोंद आहेत, बाकीच्या गाड्या इकडच्या कुणाच्या नोंद नाही, त्या निवांत राहिलेत. या ठिकाणी बैलगाडी मालकांना काय सवय लागली, मैदानात जायचं मोठ्यांच्या गाड्या पळू द्या मग आपण नोंदवायची, या ठिकाणी ही सवय लागलेली आहे आणि त्या ठिकाणी नोंदवा म्हणायला लागतो. परंतु या ठिकाणी या मैदानात ऑनलाईन नोंद आहे आणि ऑनलाईन नोंद 3 दिवसात आपण कोटा ज्या वेळेला पूर्ण होणार आहे त्यावेळेला आपण नोंद थांबवणारच आणि मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं 3 दिवसात या ठिकाणी गाड्यांचा कोटा आपला पूर्ण होणार आहे आणि 3 दिवसात नोंद बंद होणार आहे. त्यामुळे जे या ठिकाणी जवळ आसपासचे बैलगाडी मालक नोंद करायचे थांबले त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने लवकर नोंद करून घ्या. म्हणजे तुमची स्वतःची पण इच्छा आहे की आपल्या भागातले बैलगाडी मालक कुठेतरी काय ज्यावेळेला आपल्या भागातलं मैदान होत असेल त्यावेळेला या ठिकाणी सगळ्यांना वाटतं आपल्या भागातलं मोठं मैदान आहे त्या ठिकाणी आपल्याला खेळलं पाहिजे सहभागी झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी मी आधी अजून सुद्धा सांगतो अपडेट आपण रोजची रोज देतोय. आता रातची सुद्धा आपण 350 गाड्यांची 330 गाडी नोंद झाली एका दिवसात, ते आपण काल जाहीर केलं. आजची सुद्धा आज आपण संध्याकाळी टाकणार आहे किती गाड्या नोंद झाल्या म्हणून, या ठिकाणी त्या पद्धती आपण रोजची रोज अपडेट देणार आहे. बर म्हणजे असं व्हायला नको की बाबा गाड्या संपल्यात आणि बैलगाडी मालकांना माहित नाही बाबा नोंदी संपल्या. बरीचशी पब्लिक येणार मैदानाला, तुम्हाला माहितीये मागच्या वर्षी 2 दिवस चाललेलं सरकार मैदान, म्हणजे फायनली एका दिवसात प्रयत्न
प्रयत्न केलेला, भरपूर शर्तीचे प्रयत्न केलेले, तर या वर्षी एका दिवसात फायनल घ्यायचा कसा विचार? एका दिवसाचा फायनल घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक संकल्पना केली की ऑनलाईन नोंद, आणि ऑनलाईन नोंद झाल्यानंतर लॉट सुद्धा आदल्या दिवसात, आदल्या दिवशी 20 तारखेलाच आपण लॉट जाहीर करणार आहे. तो या ठिकाणी आपण संघटनेचे, या ठिकाणी अखिल भारतीय संघटना आता या ठिकाणी सक्रिय झालेली आहे, त्यांच्या विचार घेऊन या ठिकाणी ते शक्य होईल असं वाटतंय. आदल्या दिवशी जर आपले लॉट पडले तर या ठिकाणी बैलगाडी मालकांना कळेल आपली गाडी कितव्या गटात आहे, किती नंबरला आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित राहतील. बरोबर 8 वाजता मैदान चालू झाल्यानंतर 6 वाजता मैदानाचा फायनल होईल. त्यासाठी आपण ऑनलाईनची नोंद आणि आदल्या दिवशी लॉट पाडायची या ठिकाणी आपली इच्छा आहे. या ठिकाणी बघू संघटना काय सांगते. तयारी 100% झालेली आहे का? तयारी आता बॅरिकेड दोन्ही साईडचे लावून या ठिकाणी तयारी झालेली आहे. टोटली आपण प्रेक्षकांसाठी या ठिकाणी खास गॅलरी आहेच, परंतु या ठिकाणी 3 स्क्रीनची आपण सोय केलेली आहे. पार्किंगची सोय वेगळी केलेली आहे. या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकासाठी या ठिकाणी सेपरेट खाऊगल्ली म्हणून या ठिकाणी सेपरेट त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपली नॅचरल गॅलरी वेगळीच म्हणावं लागेल, कारण स्टेडियम सारखं फिलिंग त्याच म्हणजे मैदानाला येतं म्हणावं. ही निसर्गाची दिनच आहे त्या टिकडी, आणि टिकडीमुळे या ठिकाणी पेडगावची शोभा शोभा. चालतंय सर, तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी, आणि नक्कीच बैलगाडी मालक लवकरात लवकर नोंद करतील आणि या मैदानाची शोभा वाढवतील अशी.